आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके, लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपर फास्ट। मान्सून अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेपलेला असतानाही महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत आहे। अद्यापही शहरातील मुख्य नाले व इतर नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही। दरवर्षी ही नाले सफाई मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊन तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपत असते, परंतु यावर्षी मे महिना संपत आला असतानाही महानगरपालिकेच्या वतीनं अद्यापही नाली सफाईची कामं सुरू करण्यात आलेली नाहीत। परभणी महापालिकेनं शहरामध्ये मान्सूनपूर्व नाले सफाईची कामं तत्काळ सुरू करावीत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला असताना देखील परभणी शहर महानगरपालिकेने परभणी शहरातील नालेसफाई अद्यापही केलेली नाही। कुंभकर्णाच्या झोपेमध्ये असल्याचं सोंग हे परभणी महानगरपालिका घेते। मागील वर्षी थोडा जरी पाऊस झाला होता तर त्या काळामध्ये अनेक भागामध्ये सकल भागात पाणी साचलं होतं आणि आपत्ती व्यवस्थापनाचा विषय निर्माण झाला होता। झालेल्या घटनांमधून परभणी शहर महानगरपालिका काही बोध घेणार नाही का? तर आता म्हणजे नियमाप्रमाणे एप्रिल किंवा मे मध्ये नाले सफाई होणे अपेक्षित होतं आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणारा पाऊस या नाली सफाईच्या अगोदर व्हायला पाहिजे, परंतु असं न होता परभणी शहर महानगरपालिका अजूनही नाली सफाई करण्याच्या तयारीत नाही। आज आम्ही जिल्हाधिकारी मोदींची भेट घेऊन त्यांना पत्र दिले की आपण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षात आपण परभणी शहर महानगरपालिकेला आदेशित करावं आणि जर परभणी शहर महानगरपालिका तात्काळ नाली सफाई हातावर घेणार नसेल तर प्रहार जनशक्ती पक्ष नाल्यामधून गाळ काढून संपूर्ण गाळ हा परभणी शहर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये टाकणार आहे। उत्सव, बँक्वेट आणि लॉन्स, मंगल कार्यासाठी प्रशस्त असा वातानुकूलित हॉल, वधू वर व नातेवाईकांना थांबण्यासाठी लक्झरियस रूम्स, वाढदिवस, मुंज, एंगेजमेंट, कंपनी मीटिंग व प्रत्येक उत्सवासाठी वातानुकूलित मीटिंग व डायनिंग हॉल, भरपूर पाणी, पार्किंगसाठी जागा, लॉन्स आणि बरंच काही। परभणीकरांचं लग्न सोहळ्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं उत्सव, बँक्वेट आणि लॉन्स, प्लॉट नंबर A22 MIDC परभणी। एक वेळ अवश्य भेट द्या। बुकिंगसाठी संपर्क अरुण पाटील 9823772244, अभिजित सराफ 9922419437 आणि दीपक तलरेजा 9823150412। काल दिनांक 20 मे रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना झाल्या आणि त्यानंतर पावसाचा सडाका पडला, परंतु वादळी वारं झाल्यामुळं जिल्ह्यातील व शहरातील अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली आहेत, तर अनेक झाडं रस्त्यावर कोसळल्यामुळं बऱ्याच ठिकाणची वाहतूक देखील खंडित झाली होती। परभणी शहरातल्या मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या रस्त्यावर देखील मोठमोठी व जुनी वृक्ष उन्मळून पडली तर काही मोडून पडल्यामुळं प्रशासकीय इमारतीकडून अक्षता मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे। आज विद्यापीठ प्रशासनानं ही झाडं हटवण्याचं काम सुरू केलं, त्यानंतर सायंकाळी ही वाहतूक सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात गंगाखेड पोलिसात जबर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान हा गुन्हा राजकीय सूड भावनेतून नोंदलेला असल्याचं आमदार गुट्टे यांनी सांगितलं आहे। गंगाखेड तालुक्यातल्या बनपिंपळा येथील शेषराव कोरके हे पत्नीसह शेतामध्ये काम करत असताना आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, बाबा फुले व हनुमंत लटपटे सह इतरांनी शेतातून निघून जा, शेत सोडा म्हणत जबर मारहाण करत शेषराव कोरके यांच्या पत्नीचा विनयभंग केला असल्याचं या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान आमदार गुट्टे यांनी हा सर्व राजकीय स्टंट असल्याचं सांगितलंय। काल 20 मे रोजी जी माझ्या शेतात घटना घडली त्याबद्दल मी त्या बाबचा व्हिडिओ फुटेज हे सर्व सन्माननीय DYCP साहेबांना मी दिलेला आहे आणि ज्या शेतासाठी शेषराव कोरके माझ्यासोबत भांडण करताय ती मुळात 6/3 हे अस्तित्वातच नाहीये। माझी जमीन घेतलेली मी 6/1 आणि 6/2 याच्यामध्ये माझी जमीन आहे आणि त्यांचा वाद आहे 6/3
ही जमीन अस्तित्वात नाही आणि मागलच्या 90 वर्षापासून ही जमीन अस्तित्वात नाही, बनपुरा शिवारात ही जमीन नाही आणि एवन भूमिलेख अधिकारी यांच्या पण रेकॉर्डला नाही आणि त्याबद्दल ते भांडतात आणि कोर्टानं पण सांगितलेलं की जमीन अस्तित्वात नाही. एवढं सगळं असून विनाकारण म्हणजे मी लोकप्रतिनिधी असताना मला कसं बदनाम करायचं आणि मला बदनाम करून माझे कसं ज्या पद्धतीनं बदनाम करायचं मला ते सगळं राजकीय षड्यंत्र आहे हे एवढंच मला या पद्धतीनं आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद. परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध. डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब. उपलब्ध सुविधा 96 स्लाइस सीटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेस्टल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी. पत्ता: बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी. संपर्क 9309551922, 9209008833. परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून या ठिकाणीच्या कामांना आता वेग घेतला आहे. काही प्रमाणात काम पूर्ण झालं असलं तरी आणखी बरंच काम शिल्लक राहिले. हे काम पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणाहून हलवणं आवश्यक होतं. त्यामुळं काल सायंकाळी विधिवत पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणाहून काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्रिसरण पंचशील वंदना घेण्यात आली. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व उपस्थितांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती. क्रेनच्या सहाय्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुरक्षितरित्या काढून दुसरीकडे नेण्यात आला आहे. त्यामुळं या सुशोभीकरणाच्या कामाला आता वेग येणार असून लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सकल विद्या परी ज्ञान सदा संगति साधन शासन मति बुद्धि चेता पंचनाम वरा. परभणी येथील HRC संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला आहे. या बालसंस्कार शिबिरामध्ये 150 विद्यार्थी व 300 पालक सहभागी झाले होते. 15 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. योग, प्राणायाम, आध्यात्मिक संस्कारांचे धडे, विज्ञान खेळणी, चित्रकला, कागदकाम, आंतरमनाचे सामर्थ्य, अभिनय कौशल्य, निसर्ग संवर्धन, मैदानी खेळ, पथनाट्य प्रशिक्षण, विविध कौशल्यातून मुलांमधील सुप्त गुणांना विकसित करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला. समारोप प्रसंगी उपस्थित पालकांकडून आई वडिलांचं पूजन करण्यात आलं. यावेळी सर्वच पालकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. यशस्वीतेसाठी डॉक्टर पवन चांडक, डॉक्टर आशा चांडक, प्राध्यापक पद्मा भालेराव, अनुराधा अमिल कंठवार, राजेश्वर वासलवार, विनीत देशपांडे, चंद्रकांत राजुरे, विना पेडगावकर, भाग्यश्री देशमुख, विद्या राठोड, उल्हास खंबायतकर, पांडुरंग पाटणकर, शिवानी माहूरकर आदींनी पुढाकार घेतला. जिंतूर तालुक्यातल्या नदीपात्रातील सावळी बुद्रुक व वझरसह इतर घाटावरील धक्क्यांवर सर्व नियम धाब्यावर बसून बोट JCB मशीनद्वारे नदीपात्रातून वाळू उपसा करत असल्यानं त्यावर कठोर कारवाई करावी म्हणून रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद चव्हाण यांचं तहसील कार्यालयासमोर 18 मे पासून आमरण उपोषण सुरू आहे. आज 21 मे रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज 21 मे रोजी दुपारच्या सुमारास उपोषणकर्ते शरद चव्हाण यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. परभणी जिल्ह्यात अनेक वाळू घाटांवर प्रशासन स्वतः कारवाई करते मात्र जिंतूर तालुक्यातल्या वाळू माफियांवर मात्र कारवाई का केली जात नाही याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा होताना दिसून येते. परभणीकरांच्या सेवेत कलेक्टर NA सह सर्व सोयींनी युक्त श्री स्वामी समर्थ नगरी, पाथरी रोड बायपास चौक परभणी, डांबरी रस्ते, भव्य कमान, सिमेंट नाली बांधकाम, 50 फुटाचा सर्व्हिस रोड, स्वतंत्र लाईन DP, स्ट्रीट लाईट, नॅशनल हायवे टच प्लॉटिंग शहरापासून अगदी जवळ आणि प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे बांधणी, डेव्हलपर्स अभिरास असोसिएट्स परभणी,
बुकिंगसाठी चंद्रकांत डहाळे, मनोज डहाळे, राज ओझा, गोविंद अजमेरा, मोईन मौलवी, अक्षय डहाळे, अभिराज डहाळे, सिकंदर कोठारी आणि निखिल डहाळे यांच्याशी स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधावा. महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तृतीय रत्न हा नाट्यप्रयोग परभणीच्या बी रघुनाथ सभागृहात काल संपन्न झाला आहे. महाज्योतीच्या वतीनं 17 मे पासून 13 जून पर्यंत संपूर्ण राज्यभरात या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. 20 मे रोजी परभणीत हा प्रयोग संपन्न झाला आहे. यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. या नाट्यप्रयोगात महात्मा फुले यांच्या जीवनावरील अनेक प्रसंग दृश्यांकित करण्यात आलेले आहेत. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14. क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंतीच्या तयारीसाठी जयंती उत्सव समितीच्या वतीनं वसमत रस्त्यावरील सुरू करण्यात आलेल्या कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध समित्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी अशोक सावरगावकर, अरुण पेडगावकर, संदीप लकडे, धन्यकुमार शिवनकर यांची उपस्थिती होती. शहरातील शनिवार बाजार येथून गांधी पार्क मार्गे 23 मे रोजी दुपारी 4 वाजता मिरवणूक निघेल. त्यात सुंदर देखावे, घोडे, भजनी मंडळे, ढोलताशा पथक तसंच मिरवणुकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक प्राध्यापक मनोहर धोंडे आणि प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन व विविध विरशैव लिंगायत गुरुवर्य शिवाचार्य यांचे गुरु उपदेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी तालुक्यात पोलिसांनी पुन्हा एकदा छापा टाकत उसाच्या फडात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून 46,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 9 जुगारांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, कदम, योगेश सानप, एस डी फड यांच्या पथकानं गस्त घालत असताना तरोडा शिवारातील शिळके यांच्या उसाच्या फडात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला असून 2 जुगारांना ताब्यात घेण्यात आले तर काही जुगारी पळून गेले आहेत. घटनास्थळावरून रोख 20,500 रुपये व साहित्य असा एकूण 46 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला आपण हयात आहोत हे पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटावा करावा लागतोय. मागील 10 महिन्यापासून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी परभणी तालुक्यातल्या काष्टगाव येथील रहिवासी सीताराम सुरवसे हे शासन दरबारी खेटे मारत आहेत. त्यांना ते स्वतः जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी हा आटापिटा करावा लागतोय. सुरवसे यांना 3 एकर शेती असून ते अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रमाणे वर्षाला 6,000 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 11 हप्ते मिळाले आहेत. शेतकरी सन्मान योजनेचे 6 हप्ते सीताराम सुरवसे यांना सुरळीत मिळाले, परंतु त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे येणं बंद झालं. सुरवसे यांनी शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवर चौकशी केली असता ते मृत झाल्याचं प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड झाल्यानं ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत. आता त्यांना स्वतः जिवंत असल्याचं दाखवण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत आहेत. काल जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत तर काही ठिकाणी विजेचे खांब देखील उन्मळून पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचप्रमाणे सोनपेठ परळी रस्त्यावरील विजेचे पोल उघडून पडल्यानं या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. पूर्णा तालुक्यातल्या कंठेश्वर इथल्या 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील परभणी येथील आरोपी राजू केशवे याला अटक केली आहे. कंठेश्वर येथील ही मुलगी काही दिवसापूर्वी परभणीत नातेवाईकांकडे आली होती. यावेळी राजू केशवे याची ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत केशवे यानं सदर मुलीला कंठेश्वर येथून आमिष दाखवून तिचं अपहरण केलं. या प्रकरणी चुडावा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकानं 20 मे रोजी परभणीतल्या शाहूनगरातून त्यांना ताब्यात घेतलंय. केशवे याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य ऍडव्होकेट संगीता चव्हाण या 23 व 24 मे रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. 23 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील महिला विषयक प्रकरणांचा त्या आढावा घेणार असून यात निर्भया पथक, महिला सेल, जिल्ह्यात विविध विभागातर्फे महिलांविषयक राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती घेण्यात येणार आहे. विविध सेवा बजावताना महिलांसाठी अत्यावश्यक असलेला स्वतंत्र कक्ष व त्यातील मूलभूत सुविधा आदी विविध कार्यालयांना भेटी देऊन त्याची वस्तुस्थिती समजून घेणार आहेत.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या. आपले कार्यालयीन कर्तव्य बजावत असताना महिलांना स्वतंत्र चेंजिंग रूम्स, हिरकणी कक्ष, एसटी स्टँडवरील महिलांची सुरक्षितता व शौचालय याबाबतचा देखील ते आढावा घेणार आहेत. सेलूच्या साईबाबा बँकेच्या वतीनं सेलू शहरातील क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. यावेळी हेमंतराव आडळकर, चंद्रशेखर मुळावेकर, जयप्रकाश बिहानी, डी व्ही मुळे, पवन आडळकर, संभाजी पवार, राजेंद्र आडळकर, अॅडव्होकेट जवळेकर, गंगाधर आडळकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉक्टर सतीश लिपणे, सुनील हाटेकर, डी डी सोन्नेकर, नागेश कानेरे, सतीश नावाडे, गणेश माळवे, डॉक्टर शिवाजी शिंदे, प्रवीण मानकेश्वर, अनिरुद्ध काटे यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.